शक्तिवंदन मराठवाडा विभागीय कार्यशाळा तसेच महिला स्वयंसहाय्यता समूह आणि एनजीओ संपर्क अभियान कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर येथील वंजारी भवन येथे संपन्न झाली. भाजपा सर्वाधिक महिला कार्यकर्ता असलेला पक्ष असल्याचं प्रतिपादन यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये महिला कार्यकर्त्या नसल्याने भाजपा महिला मोर्चाचे पहिले प्रमुख म्हणून राम महाळगी यांना जबाबदारी द्यावी लागायची ही आठवण त्यांनी यावेळी करून दिली. छोट्या छोट्या उद्योगांबरोबर प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित होऊन मोठ्या उद्योगांकडे महिलांनी वळावे असे आवाहन करत श्री चंडिकेचं रूप असून वाघासारखे वाहन असलेल्या चंडिकेचं आपण रूप आहात हे आपण विसरून चालणार नाही, त्यामुळे यापुढे सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी पुढाकार घ्यावा अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला वर्गांचे आयुष्य सुखकर सुरक्षित आणि सुसंपन्न करण्याचे उद्दिष्ट बाळगून हे अभियान केंद्र सरकार राबवत आहे. महिला बचत गट आणि अशासकीय संस्था यांच्यामध्ये संबंध निर्माण करून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा शक्तिवंदन अभियान राज्य संयोजक संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, प्रदेश सचिव शालिनी बुंदे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, महिला मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रेखा हाके, विश्वास कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अद्वंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जयमाला वाघ, महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षा मनीषा मुंडे वाघ, सरचिटणीस अमृता पालोदकर, उज्ज्वला दहिफळे, महिला मोर्चा प्रदेश सचिव संध्या राजपूत, महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली कसरे, छाया भोसले, राखी बोरांदे यांच्यासह मराठवाड्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.